मनीषाताईंनी देखील एक प्रकारे अगदी डॉक्टर कोठेकरांच्या खांद्याला खांदा लिहून पण पन स्वतंत्रपणे आपली एक प्रतिमा तयार केली आणि सामाजिक कार्यामध्ये एक अतिशय मोलाचा वाटा त्यांचा देखील राहिलेला आहे विद्यार्थी परिषदेपासनं भारतीय स्त्री शक्तीपर्यंत त्यांनी एक अतिशय एका विचारात प्रेरित होऊन ज्या प्रकारचं कार्य केलेलं आणि समाजाच्या विविध घटकांमध्ये आणि विशेषतः स्त्रियांकरता त्यांनी केलेलं कार्य जे जे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे त्यांचे जे लेख आहेत हे लेख मी स्त्रीवादी म्हणणार नाही तर स्त्री केंद्रित म्हणेन अशा प्रकारचे त्यांचे लेख आहेत कारण अनेक वेळा अनेक वादी भूमिका असतात पण वादीपेक्षा केंद्रित भूमिका या अधिक महत्वाच्या असतात कारण त्या मला असं वाटतं की अधिक विचार प्रवर्तक अशा प्रकारच्या भूमिका असतात आणि म्हणून मग सरोगसीच्या संदर्भातला त्यांचा लेख असेल कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भातला लेख असेल महिला आरक्षणाच्या संदर्भातला त्यांचा लेख असेल या प्रत्येक लेखामध्ये समाजातली आत्ताची परिस्थिती आणि नेमकं काय अपेक्षित आहे या गोष्टींचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्याची मांडणी केली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की लाखेजी मी आपलं देखील अभिनंदन करतो की आपण ही प्रेरणा दिली आणि त्यामुळे या पुढेही मनीषा ते तुमच्याकडनं अनेक पुस्तकं आम्हाला निश्चितपणे वाचायला मिळतील आणि म्हणून तुमचं देखील अभिनंदन करतो आणि आज दोन देखील तयार झाल्या आहेत आणि आज त्या सीडींच्या माध्यमातनं मला असं वाटतं की सांज रंग आणि राष्ट्र रंग हे दोन्ही ज्या सीडीज आहेत त्या देखील आपण सगळ्यांनी जरूर ऐकाव्यात